आणि विधान परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आमदारांच्या प्रतिक्रिया. वैयक्तिक संबंध या सगळ्या निवडणुकीत कामाला येतील का? नक्कीच नक्कीच. दादांचे वैयक्तिक संबंध म्हणण्यापेक्षा मंडळातील सहकार्यांना दादांनी आपल्या आपल्या मतदारसंघात जे काही सहकार्य करता येईल ते आजपर्यंत केले आणि त्यातून उत्तराई होण्याचं सहकार्यांनी आजच्या मतातून ठरवलेलं आहे. मला विश्वास आहे की चांगल्या पद्धतीने दादांच्या सगळे आमदार इथे आले आहेत. ज्या प्रकारे या आमदारांची संख्या बळ आपण इथे पाहतोय, काय म्हणाल साहेब, सगळं गणित बसून तुम्ही आलेला आहात आणि विश्वास गणित सर्व पूर्ण महायुतीचंच झालेलं. इंद्रनील नाईकची काय म्हणतात, पाठिंबा कोणाला आहे आणि त्याचसोबतच आमदार फोडलेत का? महायुतीचे सर्वच्या सर्व जागा निवडून येतील आम्हाला 1000% खात्री आहे त्याची. पाहिलं बच्चू कडू, देवेंद्र भोईर सगळे तुमच्या सोबत आहेत, अशा किती गणित पोहोचायचा प्रयत्न नाही. सर्व 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 काँग्रेसचे पण तर राष्ट्रवादीच्या सगळ्या 40 आमदार आणि 2 अपक्ष आमदार घेऊन राष्ट्रवादी आणि अजितदादा इथं पोहोचले आहेत आणि त्यांनी एक विश्वास दाखवलेला आहे. जसं मी इथं पाहिलं की ज्या वेळेला अजितदादा आपल्या सर्व आमदारांना घेऊन इथं पोहोचले तर एक पॉझिटिव्ह बॉडी लँग्वेज होतं. बॉडी लँग्वेज चेहऱ्यावर एक विश्वास होता, एक कॉन्फिडन्स होतं त्यांच्या आणि सुनील तटकरेंच्या की या वेळेला 9 च्या 9 महायुतीचे उमेदवार येतील, त्यांचे दोन्ही उमेदवार निवडून येतील असा विश्वास त्यांच्या चेहऱ्यावर दिसत होता. 4 नंतर चित्र स्पष्ट होईल आणि आता हळूहळू सर्व मान्यवर इथं पोहोचायला सुरुवात झालेली आहे. चंद्रकांत पाटील, चंद्रकांत दादा देखील इथं आलेले आहेत. दादा काय म्हणाल, एकदम विश्वास आहे का महायुतीचा? तर चंद्रकांत दादा पाटील देखील इथं पोहोचलेले आहेत आणि इथं आता माहोल तयार झालेला आहे. कॅमेरामॅन दीपेश महाजनसह गणेश ठाकूर, एबीपी माझा, मुंबई. नमस्कार. मनस शुद्ध तुझं ही वेगळ्याच प्रकारची मालिका तुम्हा सगळ्यांना खूप आवडली होती, याचा दुसरा सीझन कधी येणार अशी विचारणा झाली. प्रतीक्षा संपली आहे मित्रांनो, येतोय मनस शुद्ध तुझा दुसरा सीझन. होई मन शुद्ध तुझा.